आपल्या सभोवती कितीतरी विद्युत उपकरणे आहेत जी आपलं रोजचं आयुष्य किती किती सोपं करतात. आपल्याला माहिती आहे किती विजेवर चालतात. ही वीज आपल्याकडे येते ती मोठाल्या विद्युत निर्मिती केंद्रांतून येणाऱ्या तारांमधून. तेथे यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं. पण यांच्या आत असतं तरी काय? आपण आपली विद्युत निर्माण करू शकतो का? बघूया तरी. आपल्याला हवी विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार, निओडायमियम लोहचुंबक, एक कटर, LED आणि 5 मिलीलिटरची सिरिंज. पहिले थोडी तांब्याची तार तुमच्या बोटांभोवती गुंडाळा अशी. आता ती सिरिंजच्या आत खोचायची. आता ही तार सिरिंज भोवती गुंडाळा. त्यांचे आपल्याला 1000 वेढे घ्यायचे आहेत. हे वेढे सिरिंजच्या मधोमध हवेत. आता ती खोचलेली तार बाहेर काढली तर तुम्हाला असं काहीतरी दिसेल. आपल्याला बाहेर आलेल्या तारेवरून रोधक आवरण काढायला लागेल. हे करताना काळजीपूर्वक, तार तुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची. आता ही आवरण काढलेली तार LED ला जोडूया, म्हणजे त्यातून विद्युत वाहू शकेल. आता सिरिंजच्या पिस्टनला जोडलेलं रबर काढूया. सिरिंजमध्ये 2 चुंबक घालून त्यावर झाकण म्हणून हे रबर जोडूया. हा झाला आपला जनरेटर तयार. जितक्या जोरात सिरिंज हलवाल तितक्या तेजानं LED चमकेल. विद्युत निर्मिती तारेच्या वेढ्यांच्या संख्येवर, लोहचुंबकाच्या बळावर आणि सिरिंज हलवण्याच्या जोरावर अवलंबून आहे. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम हे समजावून सांगतो. तुमचा अंगठा, त्याच्या शेजारील बोट आणि मधलं बोट एकमेकांबरोबर काटकोनात असताना अंगठा हालचालीची दिशा दर्शवतो, तर्जनी विद्युत निर्मितीची दिशा दर्शवते आणि मधलं बोट हे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. आहे ना सोपं आपली आपली विद्युत निर्माण करणं?